नो हॉकिंग डे म्हणजे किमान एक दिवस हॉर्नला पूर्ण विश्रांती अशी संकल्पना आपण घेऊन येत आहोत. सध्या पुणे हे एकमेव शहर असे आहे जिथे वाहनांच्या संख्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहेत, त्यामुळे काळाची गरज समजून घेत एक दिवस हॉर्न वाजवायला सुट्टी देण्याची संकल्पना लाईफ सेव्हिंग फाउंडेशनने मांडली आहे. 12 डिसेंबरला आपण सर्व मिळून नो हॉकिंग डे साजरा करतोय. 12 डिसेंबरच का, तर 12 डिसेंबर म्हणजे 12 हे वर्षाचा 12वा महिना, महिन्याची 12 तारीख आणि पुणे MH 12. सो 12 12 12 हे जे युनिक कॉम्बिनेशन येते, यावेळा सर्व पुणेकर आपण विचार करायला हवा की सध्या पुण्यातली स्थिती पॉप्युलेशनपेक्षा 3 लाखाने आपल्याकडे व्हेकलची संख्या जास्त आहे आणि ऑन ॲन ॲव्हरेज पुणेकर दिवसाला 1 करोड 1 वेळा हॉकिंग करतात. आणि हे जे 1 करोड 1 वेळा हॉकिंग करतात, यातले आपण सगळंच मान्य करतो की 90% हॉकिंग हे तसं अनावश्यक असतं ज्याची गरज नसते. ऑफकोर्स म्हणजे ॲक्सिडेंटपेक्षा हॉकिंग केलं केव्हाही बेटर, ते आम्ही पण ॲक्सेप्ट करतो, पण आपली एक ती सवय झाली असते आणि 90% आपण अनावश्यक हॉर्न वाजवतो. आमची पुणेकरांना कळकळीची विनंती की ते जे अनावश्यक हॉर्न आहे ते आपण टाळूया आणि त्या दिवशी पुण्यातले सर्व कॉलेजेस, सर्व शाळा, IT कंपनीज, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज, ऑटो, टॅक्सी, त्यानंतर PMT, त्यानंतर विविध हॉटेल्स, युनियन्स, मॉल्स, रेस्टॉरंट्स, आम्ही सगळ्यांना आवाहन करतो आहे की एक दिवस आपण एकत्र येऊया आणि पुण्याचं नॉईज पोल्युशन कमी करण्याकरता प्रयत्न करूया.